महाराष्ट्रामध्ये पालघर हा असा एकमेव जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये कुणीही यावं आणि हा जिल्हा लुटून जावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे रोज एक नवा भ्रष्टाचार या जिल्ह्यामधून उघड होतोय. कारवाई मात्र कुणावरही होत नाही आहे, कारण या सगळ्या भ्रष्टाचाराच्या खेळामध्ये सगळेजण सामील आहेत. ज्या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यायला हवं त्यांना कुणीही जुमानत नाही. हा जिल्हा ठेकेदार चालवतात आणि अधिकारी त्यांना सामील असतात. तर पालघर जिल्ह्यामध्ये नव्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे रॉयल्टीची. पालघर जिल्ह्यामध्ये राजरोस रॉयल्टी बुडवली जाते. महसूल खात्याचे कर्मचारी त्यामध्ये मालामाल होत आहेत. म्हणजे खुल्लम खुल्ला हा भ्रष्टाचार सुरू आहे. जर का महसूल विभागाने या सगळ्या रॉयल्टीकडे जर प्रामाणिकपणे लक्ष दिलं तर अब्जावधी रुपयांचा महसूल हा वसूल होईल. मात्र तो वसूल न करता किंवा कुणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यामध्ये सहभागी होऊन तलाठी आणि सर्कल हे आता मालामाल झालेले आहेत. ते पालघर जिल्ह्यामध्ये 4 सर्कल आणि 8 तलाठी हे असे आहेत का ज्यांची प्रॉपर्टी ही अब्जावधी रुपयांची आहे. जे त्यांच्या प्रॉपर्टीकडे पाहून लोकांचे डोळे दिपत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बदल्याही कोणी करू शकत नाही, त्यांच्यावर कारवाईही कोणी करू शकत नाही अशी ह्या जिल्ह्यातली परिस्थिती आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. म्हणजे मुंबई वडोदरा महामार्ग सुरू आहे, रेल्वेचं चौपदरीकरण सुरू आहे, मोठमोठी विकास कामं ही सुरू आहेत. आणि यासाठी लागणारी जी काही गौण खनिजं आहेत म्हणजे रेती खडी माती मुरुम ही जे काही असेल ते सगळंच्या सगळं बेकायदा वाहतुकीने सुरू आहे. आता ह्या प्रत्येक गोष्टीकडे जर गांभीर्याने बघितलं आणि शासनाने ज्या पद्धतीने नियम लावलेत तसं जर प्रामाणिकपणे काम केलं तर या जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसूल तयार होईल की त्याच महसुलावर या जिल्ह्याची भरभराट होईल. मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. रोज बेकायदा हजारो गाड्यांची वाहतूक ही राजरोस सुरू आहे आणि तीही रॉयल्टी बुडवून. जी एक गाडी पकडली जाते आणि 1000 गाड्या सोडल्या जातात अशी या जिल्ह्यातली परिस्थिती आहे. जे दगडखाणी ज्या आहेत त्या दगडखाणींमध्ये जे काही चालतंय त्याच्याकडे नुसती जर नजर जरी फिरवली तर करोडो रुपयांचा महसूल हा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होईल. मात्र कुठलाही अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी माती मुरूम दगड वाळू या उत्खनन करणाऱ्या खाणी आहेत, अनेक मोठे ठेकेदार आहेत आणि हे सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून काम करतायत. म्हणजे महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना मालामाल करणारे हे प्रकल्प आहेत, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. कुठलाही प्रकल्प आला तर त्या प्रकल्पासाठी लागणारी जी काही गौण खनिजे आहेत त्याच्यासाठी नद्या बुजवल्या, नाळे बुजवले, डोंगर पोखरले, अगदी मोठमोठ्या खदानी जमिनीच्या आत शेकडो फूट गेल्यात मात्र रॉयल्टी काही वसूल होताना दिसत नाही आहे. हप्ते राजरोस चालू आहेत. खरं तर काही तलाठी आणि काही सर्कल यांची जर चौकशी झाली तर खूप मोठा भ्रष्टाचार हा उघडकीस येईल. आत्तापर्यंत म्हणजे आपण जर बघितलं 1 एप्रिलपासून तर आता ऑगस्टपर्यंत तर किती वाहनांवर कारवाई केली असेल तर फक्त 65 वाहनांवर कारवाई केलेल्या, त्याही थातूर मातूर. एकूण दंडाची रक्कम 2 कोटी होती, 2 कोटी दाखवली गेलेली आहे. त्याच्यापैकी 1 कोटी वसूल केलेत आणि 1 कोटी वसूल करण्याचं कुठल्याही प्रकारचं नाव घेतलं जात नाहीये. म्हणजे फक्त 2 कोटी दंड वसूल होणं म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जिथे मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत तिथेही जर अशा प्रकारची परिस्थिती असेल की फक्त 60 ते 65 कारवाया, त्याच्यामध्ये डहाणू तलासरी वाडा जव्हार मोखाडा या ठिकाणी तर एकही कारवाई नाहीये. पालघर तालुक्यात काही प्रमाणामध्ये कारवाया झालेल्या आहेत, वसईमध्ये थोड्याफार कारवाया झालेल्या आहेत, मात्र बाकीच्या जिल्ह्यामध्ये सर्रास लुटमार सुरू आहे. महसूल खात्याचे मंत्री आहेत, त्यांना एक विनंती आहे
की एकदा पालघर जिल्ह्यातील ज्या खदानी आहेत, क्रशर्स आहेत, त्यांचा एकदा मोजमाप काढावं आणि त्यांनी किती रॉयल्टी भरले हे बघावं. म्हणजे रॉयल्टी न भरताच हजारो वाहनं हे रोज या जिल्ह्यातून ये जा करतायत. जे रॉयल्टी घेत आहेत त्यांनाच बंधन आहेत, त्यांच्यासाठीच कायदे आहेत. मात्र जे रॉयल्टी घेत नाहीत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाहीये. त्यांचा नियम एकच आहे की सर्कल आणि तलाठी या दोघांच्या मार्फत हप्ते गोळा करणं किंवा त्यांना पैसे देणं हे एकमेव काम उरलंय. आणि म्हणून पालघर जिल्ह्यातील गौण खजिनेदाराचा जो प्रश्न आहे तो आता आयरणीवर आलेला आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये आता वाढवण बंदर आल्यानंतर या जिल्ह्यात एक तरी डोंगर शिल्लक राहील का, किंवा एक तरी क्रशर खदान ही 1000 फूट खोल जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच हा जो रॉयल्टी घोटाळा आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठा आहे. महसूल मंत्र्यांनी रॉयल्टी घोटाळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण महसूल खात्याचे कर्मचारी हे पूर्णतः यामध्ये इन्वॉल्व आहेत. त्यांची त्याच्यामध्ये जी काही इन्वॉल्वमेंट आहे ती सहज लक्षात येते. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना जर कुठल्याही गाडीवर कारवाई होत नसेल, कुणावरही गुन्हा दाखल होत असेल, म्हणजे जिल्ह्यामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, कुणावरही कारवाई नाही, कुठलीही गाडी जप्त नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच आता या रॉयल्टी घोटाळ्याकडे सगळ्यांनीच लक्ष देणं गरजेचं आहे.